मंडल अधिकारी योगेश पाडळे यांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगाव येथील घोडेगाव मंचर रस्त्याच्या पश्चिम बाजूस हॉटेल वैष्णवीच्या मागे सात ब्रास अनधिकृत वाळू साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे महसूल विभागाने धडक कारवाई आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी योगेश पाडळे आणि आमोंडी चिंचोली गावाचे तलाठी कर्दुरे यांनी केली आहे सदर वाळूसाठा डम्पर आणि पिवळ्या रंगाच्या बीच्या साह्यानं तहसील आंबेगाव कार्यालयाच्या आवारामध्ये जप्त करून ठेवण्यात आला त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मावा आणि गुटखा खाऊन थुंकून अस्वच्छता करण्यात आली होती याबाबत आणि इमारतीमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेबाबत आंबेगावचे तहसीलदार यांच्याशी विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी अस्वच्छता होत होती आम्ही इमारतीमध्ये गोवा मावा, खाऊन थुंकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांच्याकडनं सांगण्यात आले किशोर वाघमारे सी चोवीस तास घोडेगाव पुणे